स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आज राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आणि या शपथविधीनंतर सदाभाऊंच्या आई आणि पत्नी सोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधीने. आजी सदाभाऊंनी शपथ घेतली आहे आज मंत्रिमंडळाची, काय प्रतिक्रिया आहे आई म्हणून तुमची? आई म्हणून माझी प्रतिक्रिया आहे की एवढ्या हालात न काढलं, शेतकरी संघटनी काढलं आणि 18 वर्षाच्या वयापासून ती बाहेर फिरतूया. अच्छा. हा, शेतकरी संघटनेसाठी ती करतूया. नको म्हणलं तरी त्यानं ती काम केलं शेतकऱ्यांचं, ती चांगलं झालं. ही भाकरी मिळाली ही शेतकऱ्याची आहे, शेतकऱ्याचा आशीर्वाद, परमेश्वराचा एक आमच्या पांडुरंगाचा मिळवण्याचा आशीर्वाद. ह्याच्या पलीकडे काय नाही बघा. हाय, असं शेतकऱ्यांचं बघावं, गोरगरिबांचं बघावं लेखाना. कधी कधी वाटलं होतं म्हणजे सदाभाऊ खोत काय म्हणत होते लाडानी? म्हणायची तर लाडानी मी बाहेर हिंडून खातोया बाबा काय नाही, पण सदाभाऊ ना लाडानी काय हाक मारत होत्या? लाडाना हाक मारत होते की बाळा म्हणून. अच्छा, मग आता बाळा आपला कधी मंत्री होईल असं वाटलं होतं का? पण कधी ध्यानात शकत नव्हतं, म्हणायचं नाही ध्यानात पण नव्हतं. खरं मंत्री झाला ही सगळ्याचं पुण्य आहे, शेतकऱ्याचं सुद्धा पुण्य आहे याच्यात. हा, नुसती आयबाचं पुण्य म्हणायचं नाही आणि ह्याचा वाटा आमच्या देवाचा सकट आहे. या पुढं सदाभाऊंनी काय करत राहावं अशी इच्छा आहे तुमची? शेतकऱ्यासाठीच लढत राहावं, शेतकऱ्यांनीच पहिले ही करायला पाहिजे एवढी माझी अपेक्षा आहे. मला एकटाच मुलगा आहे वाणिवांचा, त्यानं शेतकऱ्यांनी सुद्धा त्याला झेलला एवढं मला आनंद झाला आहे आणि शेतकऱ्यासाठी लढायचं लढणार. सदाभाऊ खोत यांच्या पत्नी आपल्या सोबत आहे. ताई साहेब मंत्री झाले आहे, आनंद होत आहे? हो आनंद होत आहे, दुःख पण वाटतंय. आमचे सासरे असते असतं थोडं बरं वाटलं असतं, त्यामुळं दुःख पण वाटतंय आणि आनंद पण होत आहे. अशा पद्धतीनं परिवाराकडनं आनंद व्यक्त केला जातोय. अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई.